पुणे नाशिक महामार्गावरील मंचर येथील बायपासवर शेवाळवाडी येथे उड्डाणपूल करण्यासाठी शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव यांच्या विशेष प्रयत्नातून 1.5 कोटी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे व नितीन थोरात यांनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूयात. या ठिकाणच्या सरपंचदाई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की यासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी त्यांना कशा प्रकारे सहकार्य केला. पुणे नाशिक हायवेवरती जे 1.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, त्या संदर्भात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत. हा संपूर्ण खेड सिन्नर हा हायवे 2014 ह्या रस्त्याचं काम चालू झालं. त्यापूर्वी ILFS कंपनीनं हे काम घेतलं होतं, परंतु भूसंपादनाला वेळ लागला, ठेकेदाराची जुळवाजुळी करायला वेळ लागला, त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर ISPL होते, त्यानं मध्यावर काम सोडलं, ISPL कंपनी अडचणीत आली, त्यामुळं 1.5 वर्ष या हायवेचं काम पूर्णतः बंद पडलं होतं. परंतु 2017 ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि 2018 या दोन्ही वर्षामध्ये लोकसभेमध्ये हा प्रश्न मी प्राधान्यानं मांडला सभागृहात, आणि त्याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते निधी मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी सभागृहामध्ये शब्द दिला की माननीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीनुसार 5ही बायपासेसचं काम टेंडर मी मंजूर केलं आहे, त्यासाठी अगोदरच्या ठेकेदाराकडनं ILFSकडनं हे काम होत नसल्यामुळं वेगळी पैशाची तरतूद करून 5ही बायपास माझ्या मागणीनुसार मंजूर करून त्याचं टेंडर काढलं जाईल. त्याप्रमाणे 2 बायपासची कामं पूर्ण झाली आहेत, म्हणजे खेड आणि नारायणगाव उर्वरित मंचर कळंब आणि आळेपाटा ही कामंसुद्धा प्रगती पथावर आहे. या सगळ्या 5ही बायपासचं काम मी मागणी केलेल्या मागणीनुसारच याचे टेंडर निघालेले आहेत. भले ते आत्ता निघाले जरी असले तरी याचं मूळ मंजुरी आणि मूळ प्रस्ताव हा माझ्या काळातलाच आहे. या ग्रामस्थांची शेवाळवाडी ह्या परिसरातल्या ग्रामस्थांची मागणी होती की ये जा करण्यासाठी या ठिकाणी पुलाची गरज होती. त्याप्रमाणे मी तत्कालीन प्रोजेक्ट डायरेक्टर चिटणीस आणि दिल्लीतल्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि तिथून ठेकेदार असतील किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफिस असतील यांनी मागणी केली त्याच्या हायवेकडे आणि त्यांनी हा निधी मंजूर केला. त्याचं काम आता चालू होते. आजपासून 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही बाजूंची लोकांना ये जा करण्यासाठी सुविधा चांगली होईल आणि अशाच प्रकारे अजूनही काही लोकांच्या तक्रारी आहेत ते पाहून लवकरात लवकरला सर्व्हिस रोड हवे कुठल्या अजून काही गरजा आहेत साईड पट्ट्या आहेत त्या कामं पूर्ण करून. धन्यवाद. या ठिकाणी एकंदरीतच माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. नितीन थोरातसह डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.